नमस्कार, मी निळकंठ। तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहत महत्त्वाच्या घडामोडी। बॉक्साईट रोड वैभवनगर येथील चर्च मध्ये तलवारधारी घुसल्याने एकच खळबळ माजली आहे। शनिवारी दुपारी ही घटना घडली असून फादर यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न होता का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। तलवारधारीच्या वावराने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे। बेळगाव येथील सांबरा विमानतळावर विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। त्यामध्ये HIV बाधित मुलींच्या हस्तकलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत। यामुळे बाधितांना रोगाविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होईल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे। विजापूर शहरातील नेहरू नगर मध्ये एका घरामध्ये वीज बिल विचारण्यासाठी लाईनमन गेले असता घर मालकाने वीज बिल देण्यास नकार दिला, तसेच लाईनमनला मारहाण केल्याची घटना देखील घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2100 रुपयांच्या बिलाची विचारणा लाईनमन बाळप्पा यांनी मोहम्मद रफीक यांच्याकडे केली। दरम्यान रफीक यांनी लाईनमन बाळप्पा यांना उद्धट भाषेत उत्तरे दिली, तसेच त्यांना मारहाणही केली। बाळप्पा यांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली आहे। पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृह निर्मितीसाठी ग्रामपंचायतींकडून अनुदान उपलब्ध होणार आहे। शासनाने ग्रामीण भागातील शाळांची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने तशी सूचना पंचायतींना केली आहे। त्यामुळे स्वच्छतागृहांच्या बाबतीत ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुविधा उपलब्ध होणार आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गेल्या 2 महिन्यांपासून निपाणी परिसरात चोरट्याने अक्षरशः उच्छाद मांडला आहे। बंद घरे लक्ष करून गेल्या 2 महिन्यात 14 ठिकाणी घरफोडी करून कोट्यावधी रुपयांचा ऐवज व रोकड लांबवली आहे। याशिवाय इतर गुन्ह्यांचीही व्याप्ती वाढत आहे। या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्या वतीने जागृती मोहीम हाती घेऊन त्याअंतर्गत सावधान निपाणीचे आवाहन करत गुन्हे रोखण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावून भित्ती पत्रकाद्वारे जागृती केली जात आहे। विविध कल्याणकारी योजना राबवणाऱ्या कामगार खात्याने आता आणखी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे। नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस पास देण्याचा निर्णय घेतला आहे। याची सुरुवात बेंगळूर शहरातून परिवहन महामंडळामार्फत करण्यात आली आहे। एकेकाळी वीज टंचाईचा आगडोंब असलेल्या चिकोडी उपविभागात सध्या वीज टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। विशेष करून गेल्या 15 वर्षात चिकोडी उपविभागात उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी बनण्याच्या समीप पोहोचला आहे। चिकोडी उपविभागाला रोज 876 मेगावॅट विजेची गरज असते, तर सध्या सौरशक्ती, पवनशक्ती, जलशक्ती, सहवीज प्रकल्प, HIT कंपन्या आदींच्या वीज स्रोतातून 670.15 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येत आहे। आणखी 5-10 वर्षात वीज उत्पादनाच्या बाबतीत चिकोडी उपविभाग स्वावलंबी बनेल यात शंकाच नाही। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।